मधल्या काळात पोलीस प्रशासनामध्ये झालेल्या राजकीय गोंधळामुळे गृह खात्याचं वातावरण गढूळ झालं होतं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आरोप प्रत्यारोप गैरव्यवहार यावरून गृह खातं ढवळून निघालं त्यानंतर वळसे पाटलांच्या रूपात राज्याला नवे गृहमंत्री मिळाले पण राज्याला पूर्ण वेळ पोलीस महासंचालक काही मिळत नव्हते आता महाराष्ट्राची सुरक्षा ज्यांच्या हातात असते त्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती झाली संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता यावरून न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले होते अखेर सरकारकडून रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे कोण आहेत रजनीश शेठ जाणून घेऊ रजनीश सेठ हे एकोणीसशे अठ्याऐंशीच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते ते फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेत गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी सांभाळली रजनीश सेठ हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक सुद्धा होते संजय पांडे एप्रिल दोन हजार एकवीस पासून राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत आहेत राज्याला पूर्ण वेळ पोलीस महासंचालक मिळावा ही मागणी अनेक दिवसांपासून होती अखेर रजनीश सेठ यांच्या रूपात राज्याला पूर्ण वेळ पोलीस महासंचालक मिळाले या पदासाठी हेमंत नगराळे के व्यंकटेशम रजनीश सेठ या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती त्यानंतर अखेर रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबईत सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी एका फोर्स वन पथकाची स्थापना करण्यात आली होती यावेळी या पथकाचे प्रमुख होते तसंच ते दोन वर्ष मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुद्धा राहिले त्यानंतर रजनीश सेठ यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली परमबीर सिंग यांच्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदासाठी सुद्धा त्यांचं नाव चर्चेत होतं आधीही त्यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता आता पूर्ण वेळ पोलीस महासंचालक म्हणून ते काम करतील या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद